किल्ल्यात अपघाताचे प्रमाण वाढले असून अशातच आज भरधाव बुलेरो वाहनाची दुचाकीला जबर धडक बसल्याने दोघे जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. चारचाकी व दुचाकीची समोर धडक होऊन दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला तर चारचाकी रस्त्यावरून खाली पडली. त्यात चालक व अन्य एक जण गंभीररित्या जखमी झाले. अपघात घडल्यानंतर दुचाकीने पेट घेतला. त्यात दुचाकी जळून खाक झाली. ही घटना 29 ऑगस्ट रोजी करळगाव घाटात घडली. दुचाकी चालक कुणाल श्रावण नराडे व बोलेरो चालक दिलीप पवार व इब्राहिम शेख असे अपघातात गंभीर जखमींची नावे आहेत. यवतमाळवरून बोलेरो आयशर हे वाहन बाबुळगावकडे जात होते तर बाबुळगाव तालुक्यातील सुकळी येथील कुणाल श्रावण नरड हा आपल्या दुचाकी शाईने यवतमाळ येथे शिकवणीकरिता यवतमाळ येथे येत होता. यावेळी करळगाव घाटात दोन्ही वाहनाची समोरासमोर धडक झाली. दुचाकी घासत गेल्याने दुचाकीतील पेट्रोल खाली पडले व घर्षणामुळे दुचाकीने पेट घेतला. दुचाकी जळून पूर्णपणे खाक झाली. यामध्ये कुणाल श्रावण नरड हा गंभीररित्या जखमी झाला तर चारचाकीमधील दिलीप पवार व इब्राहिम शेख हे दोघेही गंभीररित्या जखमी झाले. जखमींना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास यवतमाळ ग्रामीण पोलीस करीत आहेत.